नमस्कार विद्यार्थी मित्रों, विद्यार्थी मित्रों, आपण मागच्या व्हिडिओमध्ये ब्राझील हवामानाच्या संदर्भामध्ये भौगोलिक स्पष्टीकरण अभ्यासले. आता या व्हिडिओमध्ये आपल्याला भारताचे हवामानाच्या संदर्भात भौगोलिक स्पष्टीकरण अभ्यासायचं आहे. भारताचे तापमान, हिमालयाचे महत्त्व आणि भारतात मान्सूनची निर्मिती या मुद्द्यांच्या आधारे आपण भारताचे हवामान अभ्यासूया. भारतामध्ये मान्सून प्रकारचं हवामान आहे. भारताच्या मध्य भागातून कर्कवृत्त गेलेले आहे. कर्कवृत्तापर्यंत सूर्याची किरण ही लंबरूप पडत असतात, त्यामुळे भारतात सरासरी वार्षिक तापमान जास्त असल्याचं आपल्याला दिसून येईल. तसेच भारताच्या दक्षिणेकडे जसजसे आपण दक्षिणेकडे जाल तसतसं तापमान वाढत जाते. हिवाळ्यात जम्मू काश्मीर व हिमालयीन पर्वतीय क्षेत्रामध्ये काही भागात तापमान ऋण 40 अंश सेल्सिअस पेक्षाही खाली जात असते. हिमालयामुळे उत्तरेकडून अतिथंड कोरडे वारे हिमालयामुळे अडवले जातात, त्यामुळे भारतात या अतिथंड कोरड्या वाऱ्यांपासून बचाव होत असतो. तसेच उत्तरेकडे जाणारे बाष्पयुक्त मौसमी वारे हिमालयामुळे अडवले जातात आणि यामुळे भारतामध्ये पुरेसा पाऊस पडत असतो. भारतातील हवामानातील विविधता ही प्रामुख्याने भारताचे अक्षरतीस्थान आणि भारतीय भूप्रदेशाची समुद्र सपाटीपासूनची उंची यामुळे निर्माण झाली आहे. तसेच भारताला लाभलेले हिंदी महासागराचे सान्निध्य व उत्तरेकडे असणारा अत्युच्च असा हिमालय पर्वत यांचा सुद्धा भारतीय हवामानावरती व मान्सूनच्या निर्मितीवरती मोठ्या प्रमाणावरती प्रभाव पडत असतो. भारतातील पंजाबचा मैदानी प्रदेश व राजस्थानच्या थरच्या वाळवंटात उष्ण हवामानामुळे उन्हाळ्याच्या सुरुवातीला कमी दाबाचा पट्टा निर्माण होत असतो, त्यामुळे हिंदी महासागरातील जास्त दाबाच्या पट्ट्याकडून भारताच्या मुख्य भूमीकडे म्हणजेच कमी दाबाच्या पट्ट्याकडे वारे वाहू लागतात. हे वारे हिंदी महासागरावरून वाहत येत असल्याने ते बाष्पयुक्त असतात आणि या बाष्पयुक्त वाऱ्यांमुळे भारतात पाऊस पडत असतो. हा पाऊस पश्चिम व पूर्व घाटांच्या अडथळ्यामुळे किनारी भागात जास्त प्रमाणात पडत असतो, परंतु घाटाच्या वातविन्मुख म्हणजेच पर्जन्य छायाच्या प्रदेशामध्ये हा पाऊस अतिशय कमी प्रमाणात पडत असतो. कारण घाट ओलांडून गेल्यानंतर या वाऱ्यांमध्ये बाष्पाचं प्रमाण हे कमी झालेलं असतं, त्यामुळे वाऱ्यांची बाष्प धारण करण्याची क्षमता वाढलेली असते आणि त्यामुळे त्या ठिकाणी पर्जन्य छायाच्या प्रदेशात पाऊस कमी पडत असतो. गुजरात राजस्थानचा विचार केला तर या भागातही पावसाचे प्रमाण कमी आहे. का बरं कमी आहे? तर कारण राजस्थानमध्ये असलेला अरवली पर्वत या वाऱ्यांच्या दिशेस समांतर असा पसरलेला आहे, त्यामुळे या भागामध्ये वाऱ्यांना अडवणारा असा एकही पर्वत नाही की ज्यामुळे त्या वाऱ्यांना अडथळा निर्माण होईल. या अरवली पर्वताची दिशा ही वाऱ्यांच्या दिशेने समांतर असल्यामुळे ते वारे तसेच पुढे हिमालयाकडे निघून जात असतात. हे वारे पुढे हिमालयाकडे जाऊ लागतात, त्यांची बाष्प धारण शक्ती वाढते. पुढे हिमालयाच्या नैसर्गिक तटबंदीमुळे या वाऱ्यांना अडथळा निर्माण होऊन पुन्हा हिमालयाच्या दक्षिणेस प्रतिरोध स्वरूपाचा पाऊस पडत असतो. भारतामध्ये मान्सूनची निर्मिती साधारणपणे ऑक्टोबर नोव्हेंबर मध्ये हिमालयाच्या रांगांपासून हे वारे परत फिरत असतात व त्यांचा परतीचा प्रवास सुरू होतो. ईशान्येकडून हे वारे हिंदी महासागराकडे परतताना द्वीपकल्पाच्या काही भागात पुन्हा पर्जन्य आणत असतात, जसं की
किनारपट्टीच्या भागामध्ये तामिळनाडू या राज्यामध्ये परतीच्या पावसामुळे परतीच्या वाऱ्यांमुळे पाऊस खूप मोठ्या प्रमाणावरती पडत असतो. हा मान्सून परतीचा काळ असतो. भारताचे एकूणच हवामानाचा आपण जर विचार केला तर उष्ण प्रकारचे हवामान असल्याचं आपल्याला दिसून येईल. कर्कवृत्त हे भारताच्या मध्य भागातून जात असल्याने भारताला उष्ण कटिबंधीय प्रदेशामध्ये गणले जाते. मान्सून पर्जन्याच्या वैशिष्ट्यामुळे भारताला अनियमित पाऊस, दुष्काळ, चक्रीवादळे आणि पूर यासारख्या नैसर्गिक आपत्तींचा बऱ्याचदा सामना करावा लागत असतो. भारतीय हवामान शास्त्र विभागाने भारतात चार ऋतू मानले आहेत. पहिला उन्हाळा, जो मार्च, एप्रिल आणि मे महिन्यामध्ये असतो. दुसरा म्हणजे पावसाळा, जो जून, जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर या महिन्यांमध्ये असतो. तिसरा म्हणजे मान्सून परतीचा काळ, की जो ऑक्टोबर आणि नोव्हेंबर या दोन महिन्यांमध्ये असतो. चौथा म्हणजे हिवाळा, की जो डिसेंबर, जानेवारी आणि फेब्रुवारी या महिन्यांमध्ये असतो.